सर्वांना नमस्कार आपल्या जी के दरेकर सर या यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील असणारे प्रमुख औष्णिक विद्युत प्रकल्प पाहणार आहोत त्यामध्ये नाशिक नाशिक जिल्ह्यामध्ये असणारा प्रसिद्ध औष्णिक विद्युत प्रकल्प एक लहरे एक लहरे नाशिक बघा ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प एक लहरे, एक लहरे जो की चोला या नावानं तो ओळखला जातो नंतर मात्र तो सध्या बंद अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता यामध्ये महत्त्वाचा म्हणजेच की मुंबई उपनगर या ठिकाणी असणारा तुर्बे महत्त्वाचा खत कारखानासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल तुर्बे आणि एक महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प तुर्बे मुंबई उपनगर रायगड जिल्ह्यामध्ये रायगड या जिल्ह्यामध्ये उरण एक महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प आपल्याला पाहायला मिळेल रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये नियोजित असणारा जो की औष्णिक विद्युत प्रकल्प आहे तो दोपावे जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी लक्षात घ्या सर्व प्रकल्प आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत एक्झाम ओरिएंटेड आहेत बघा चोला हा प्रकल्प विचारला गेलेला यापूर्वीच्या एम पी सीच्या एका एक्झाममध्ये तर ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा हा महत्त्वाचा चोला जो की एक महत्त्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे महत्त्वाचा आहे आपल्याला हा एक लहर आहे नाशिक या जिल्ह्यामधला लक्षात घ्या रायगडमधला उरण तेवढाच महत्वाचा आहे आणि हा नियोजित असणारा धोपावे जो की जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणारा हा महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प आणि पुढे जाऊन महत्वाचं म्हणजे की जळगाव या जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर फेकरी हा एक महत्वाचा औष्णिक विद्युत प्रकल्प पाहायला मिळेल आपल्याला फेकरी जिल्हा कोणता आहे तर जळगाव लक्षात घ्या पुढे अकोला अकोला या जिल्ह्यामध्ये असणारा महत्त्वाचा पारस हा एक महत्त्वाचा विद्युत प्रकल्प आहे कोणता पारस या नावानं तो ओळखला जातो जिल्हा कोणता आहे तर अकोला पुढे बीड या जिल्ह्यामध्ये असणारा परळी वैजनाथ हा एक महत्त्वाचा विद्युत प्रकल्प सोपा आहे आणि सर्वांना जवळपास या प्रकल्पाच्या संदर्भात माहिती असणं आवश्यक आहे एकदम सोपे प्रश्न असतील या घटकावरती पुढे आपल्याला पाहायचं आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की बघा जे की असणारं एक नागपूर या जिल्ह्यामधली ठिकाणं आहेत महत्त्वाचे औष्णिक विद्युत प्रकल्प खापरखेडा खापरखेडा आणि कोराडी दोन्ही नागपूर या जिल्ह्यातील आपल्याला पाहायला मिळतील औष्णिक विद्युत प्रकल्प खापरखेडा नागपूर त्याचबरोबर कोराडी नागपूर मौदा नावाचासुद्धा एक प्रकल्प आहे नागपूर जिल्ह्यामध्ये लक्षात घ्या नाव काय त्याचं मौदा नंतर महत्त्वाचा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये असणारा एक प्रसिद्ध असा हा औष्णिक विद्युत प्रकल्प आहे त्याचं नाव आहे काय तर बल्लारपूर या ठिकाणी आपल्याला एक महत्त्वाचा कागद कारखानासुद्धा पाहायला मिळेल एक कागदगिरणी महत्त्वाची बल्लारपूर या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खापरखेडा नागपूर कोराडी नागपूर लक्षात घ्या पारस महत्त्वाचं अकोला या जिल्ह्यामध्ये असणारा हा औष्णिक विद्युत प्रकल्प लक्षात घ्या तर मित्रांनो आपल्याला नक्कीच हे प्रकल्प या ठिकाणी बघा परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो आपल्याला या स्लाईडमध्ये आपल्या महाराष्ट्रातील असणारे जे की जलविद्युत प्रकल्प आहेत त्या संदर्भात पाहिजे आहे जिल्हा आणि ते प्रकल्प म्हणजे कोणत्या नावानं ओळखले जातात त्यामध्ये बघूया आपण बघा महत्त्वाचं म्हणजेच की ठाणे या जिल्ह्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये असणारा महत्त्वाचा हा प्रकल्प जो की भातसा या नावानं ओळखला जातो काय नाव त्याचं भातसा लक्षात घ्या ठाणे जिल्ह्यामध्ये भातसा प्रकल्प पुढे रायगड या जिल्ह्यामध्ये भिरा अवजल भिवपुरी खो आणि खोपोली हे महत्त्वाचे प्रकल्प आपल्याला पाहायला मिळतात रायगड जिल्ह्यातील भिरा अवजल भिवपुरी आणि खोपोली ठाणे जिल्ह्यामधला भातसा नाशिक या जिल्ह्यामध्ये वैतरणा पुढे आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये महत्त्वाचे दोन प्रकल्प एक कोयना आणि दुसरा धोम कोयना आणि धोम जिल्हा कोणता सातारा या जिल्ह्यातील असणारे जलविद्युत प्रकल्प पुणे पुणे जिल्ह्यामध्ये मुख्यतः वरसगाव प्रकल्प महत्त्वाचा आहे जलविद्युत प्रकल्प वीर प्रकल्प आहे लक्षात घ्या पवना भाटघर आणि पानशेत लक्षात घ्या पुणे जिल्ह्यातील असणारे जलविद्युत प्रकल्प कोणते कोणते वरसगाव नंतर वीर पवना भाटघर आणि पानशेत हे महत्त्वाचे पुणे जिल्ह्यातील असणारे जलविद्युत प्रकल्प पुढे आपल्याला महत्वाचं म्हणजे की बघा असणारा जे की जिल्हा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी हा महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प नंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये भंडारदरा या अहमदनगर जिल्ह्याचं जे काय बघा नियोजित नाव असणार आहे ते म्हणजेच की अहिल्यानगर हे नाव म्हणजेच की भविष्यामध्ये करण्याचं एक राज्य शासनाचा एक महत्त्वाचा निर्णय आहे पुढे सातारा या जिल्ह्यामधील बघितले आपण कोयना आणि ध्वम त्याच्यानंतर आपल्याला महत्त्वाचा बुलढाणा या जिल्ह्यातील जी गाव बघा बुलढाणा जिल्ह्यातील जी गाव हा प्रकल्प त्याच्यानंतर तिल्लारी आणि राधानगरी हे कोल्हापूर जिल्ह्यातील असणारे प्रकल्प असणारे कोणते कोणते तिल्लारी आणि राधानगरी तिल्लारी आणि राधानगरी जिल्हा कोणता कोल्हापूर पुढचे प्रकल्प आपल्याला यामध्ये हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये असणारा महत्त्वाचा एलदरी प्रकल्प लक्षात घ्या दक्षिण पूर्णा नदीवर असणारा हा प्रकल्प आहे जिल्हा आहे हिंगोली जलविद्युत प्रकल्प एलदरी जिल्हा हिंगोली पुढचा प्रकल्प आहे पेंच पेंच नदीवर जिल्हा आहे नागपूर नागपूरमध्ये असणारा हा पेंच प्रकल्प लक्षात घ्या त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला भंडारा या जिल्ह्यामध्ये असणारा गोसी खुर्द गोसी खुर्द हा जो काय प्रकल्प आहे कोणता गोसी खुर्द हा जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे तर भंडारा या जिल्ह्यातील पेंच नागपूर जिल्ह्यातील तर मित्रांनो नक्कीच आपल्याला हे प्रकल्पसुद्धा बघा परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत आणि भविष्यामध्ये सुद्धा यावरती आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर त्या अनुषंगाने गोसी खुर्द महत्त्वाचा आहे भंडारा जिल्ह्यातील लक्षात घ्या येलदरी महत्वाचा हिंगोली जिल्ह्यातील भंडारदरा अहमदनगर जिल्ह्यातील तिल्लारी आणि राधानगरी कोल्हापूर जिल्ह्यातील सातारा कोयना लक्षात घ्या महत्त्वाचं म्हणजेच की या ठिकाणी ठाणेमधला भादसा आहे रायगड जिल्ह्यामध्ये असणारे भिरा अवजल भिवपुरी खोपोली पहिला जलविद्यूत प्रकल्प म्हणून आपण कोणत्या प्रकल्पाला ओळखतो तर लक्षात घ्या महाराष्ट्रातला तर हा खोपोली असणार आहे लक्षात घ्या जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यातील खोपोली महाराष्ट्रातील पहिला असणारा जलविद्युत प्रकल्प तर नक्कीच आपल्याला बघा या व्हिडिओचा फायदा होईल आणि आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच परीक्षाभूमी व्हिडिओसह भेटूया आपण तोपर्यंत धन्यवाद जय हिंद वंदे मातरम